जय राधा Jai Radha Kunjabi Hari Radha Kunjabi Hari Radha Jai Radha Nisai Radha Nisai Radha Nisai Jai Radha Nisai कलयुग पावन श्री हरि नाम संकीर्तन की जय। श्री काशी विश्वनाथ भगवान की जय। श्री श्री राधा कुंज बिहारी भगवान की जय। श्रील गोपाल की जय। अनंत कोटि वैष्णवृंद की जय। ओम ज्ञानदमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितं नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी आचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्वसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वांछाकल्पतरुभ्यस्य कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। हरे कृष्णा। ज्या प्रकारे काल आम्ही वर्णन केलं, आपण बिंदू माधव मंदिरामध्ये गेलो होतो, आज काही श्रीनाथ पुंजावरून काही भक्त गेले होते, काही काकडावरती अजून कोणी गेलो होतं? खूप छान
आरती होते तिथे, तर तिथले जे पुजारी आहेत ते काल सांगत होते, विसरलो, 1968 मध्ये शिल गोपात पण काशी आले होते आणि ते पुजारी होते, ते म्हणले त्यावेळेस मी खूप छोटा होतो पण शिल गोपाला त्यावेळेस मी पाहिलं आणि प्रभुपाद रेग्युलरली तिथं दर्शनासाठी यायचे बिंदू माधव मंदिरामध्ये. जसं आपण ट्रेनमध्ये येताना बऱ्याच भक्तांनी प्रभुपादांच्या बद्दल त्यांचे कृतज्ञता व्यक्त केली होती, त्याच्यामध्ये एक मुद्दा मी म्हणलो होता ट्रेनमध्ये येताना, आम्ही काही भक्त चर्चा करत होतो, श्रील प्रभुपाद एक पारसमणी प्रमाणेच आहे की ज्या ज्या ठिकाणी गेले, पारसमणीचा एक विशेषता काय असं की तो ज्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये येतो तो व्यक्ती कधी विसरणार नाही, कारण पारसमणीचं विशेषता आहे की आपण ज्याला काही स्पर्श करू त्याचं सोनं होईल. तर प्रभुपाद ज्या ज्या ठिकाणी गेले, जिथे ज्या ज्या लोकांना भेटले, तर ते लोक कधी विसरले नाही. म्हणजे ते 1968 ला भेटले होते पण त्यांच्या अजून पण स्मरणामध्ये की तुमचे स्वामीजी आले होते. प्रभुपादांचा विशेष गुण आहे की जिथे जिथे प्रभुपाद गेले त्यावेळेस त्या लोकांना भेटले ते अजूनही त्यांचं स्मरण करतात. तर हे शुद्ध भक्ताचं एक लक्षण आहे आणि प्रभुपादांच्याच कृपेमुळे वास्तविक रूपाने आपण पण एकत्र आलो आहोत. आणि प्रभुपादांचा एक विशेष अजून एक गुण आहे की प्रभुपाद ज्या ज्या धामामध्ये गेले तिथे सर्व लोकांना प्रभुपादांनी हीच एकमेव प्रेरणा दिली की तुम्ही जे काही करताय या ठिकाणी या धामामध्ये वास्तविक रूपाने भगवंतांच्या हरिनामाचा प्रचार व्हायला पाहिजे. श्रील प्रभुपाद ज्या वेळेस बालाजी तिरुपतीला गेले होते, तिथेही गेल्यानंतर त्या तिथल्या मुख्य पुजाऱ्यांना भेटले आणि ते म्हणले की तुमच्याकडं भगवंतांच्या कृपेने एवढी अमाप संपत्ती लोक चढवतात पण त्याचा उपयोग फक्त बिल्डिंग बांधण्यामध्ये करू नका, त्याचा उपयोग बालाजींचा प्रचार करण्यामध्ये. तर अशा प्रकारे बघू शकतो की प्रभुपादांचा एक खूप मोठा एक उद्देश होता की प्रत्येक ठिकाणी सर्वत्र, असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं ना, पृथ्वी ते आशे यथ नगराधिग्राम सर्वत्र प्रचार होईल, ही भगवंतांच्या नामाचा प्रचार सगळीकडे झाला पाहिजे. अन्यथा आपण ज्या काही गोष्टी करू त्या फक्त एक कर्मकांडच राहील. जसं आपण काल वर्णन केलं होतं की कर्मकांड ज्ञानकांड आर सर्व विषयर भांड, म्हणजे बऱ्याच वेळा वास्तविक रूपाने आपण पाहिलं तर इस्कॉनवरी येण्याच्या आधी किंवा भक्तांच्या संपर्कामध्ये येण्याच्या आधी आपण जे काही गोष्टी केल्या आध्यात्मिकतेच्या नावाने वास्तविक रूपाने आपण पाप आणि पुण्यच केलेलं आहे. जर आपण सखोलतेने विचार केला तर पाप आणि पुण्यच केलंय, त्याला फक्त आपण आध्यात्मिक नाव दिलेलं आहे, अजून काही केलं नाही. उदाहरणार्थ जोपर्यंत असं म्हणतात ना की या ठिकाणीच महाप्रभूंनी रूप गोस्वामींना सनातन गोस्वामींना हे तीन विषयांचं ज्ञान मुख्यत्वाने दिलं, संबंध अभिधेय आणि प्रयोजन, ज्याच्या आधारावरती पुढे भक्तिरस सामरसिंधूचं पण लिखाण झालं. तर हे संबंध अभिधेय आणि प्रयोजन जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत वास्तविक आध्यात्मिक जीवन काय आहे कधीही समजणार नाही. म्हणजे आपण जर आता कल्पना करा की तुम्ही भक्तांच्या समूहावर न येता फक्त एक 4-5 लोकांना घेऊन आला असता, काशीला आला असता किंवा आपण आता चित्रकूटला जाणार आहोत, तर एक पुण्य म्हणून आपण आलो असतो की पुण्य कर्म झालं. पण जोपर्यंत आपल्याला आपला संबंध भगवंताशी समजत नाही तोपर्यंत आपण ज्या काही गोष्टी करतो. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पण असतो, जोपर्यंत आपण आध्यात्मिकतेच्या नावाने पाप आणि पुण्य करतो, मी त्याचं विश्लेषण करेल कशा प्रकारे पाप पण होतं आध्यात्मिकतेच्या नावाने, जोपर्यंत आपल्याला वैष्णवांचा संघ भेटत नाही तोपर्यंत, की तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पण असतो की अरे आम्ही एवढ्या सगळ्या क्रिया करतो पण आम्हाला त्रास का होतो, दुःख काय येतं. तर ह्याच्या पाठीमागे आपण हा विचार करत नाही की आपण आध्यात्मिकतेच्या नावाने असा बऱ्याच काही गोष्टी करतो. उदाहरणार्थ कर्मकांड जे आहे, त्या कर्मकांडामध्ये काही लोक कलकत्त्यामध्ये येतात, कलकत्त्याला काली मातेचं मंदिर आहे, तर बरेच लोक काय करतात कलकत्त्याला गेलं म्हणजे तिथे गेलंच पाहिजे, आणि तिथे काय चालतं मंदिराच्या बाहेर बली चढवतात.
आणि वास्तविक रूपाने आपल्या माहितीसाठी स्वर्ग स्वर्गीय देवी देवतांपैकी कोणीही मांस भक्षण करत नाही, कोणी मांस भक्षण करत नाही स्वर्गामध्ये. स्वर्गामधले सगळे लोक शाकाहारी आहेत आणि ते फक्त भगवंतांचा महाप्रसादच खातात, त्याच्याशिवाय अन्य काही खात नाही. तर तिथे आध्यात्मिकतेच्या नावाने दररोज असंख्य प्राण्यांची हत्या होते. तर लोक काय विचार करतात की आमच्या जीवनामध्ये आपण एवढं चांगलं आध्यात्मिक क्रिया करतो, श्रावण पाळतो, श्रावण नंतर काय होतं एक महिना बघता आपण कसं कसं वाट पाहतो, है ना. तर ह्या सर्व गोष्टी होतात म्हणून पाप आणि पुण्याच्या नावाखाली, आध्यात्मिकतेच्या नावाखाली म्हणून पाप आणि पुण्य, आणि पाप खूप जास्ती करतात लोक. त्यामुळे एक भक्त सांगत होते की कल्पना करा की आपण समुद्रामध्ये एक लिटर म्हणजे छासनी आपलं साखरेचं पाक जो आहे एकदम घट्ट पाक आहे, एक लिटर समुद्रामध्ये ओतला आणि अपेक्षा केली की समुद्र गोड झाला पाहिजे, कधी होऊ शकत नाही असं. एक लिटर पाकाने समुद्र गोड नाही होणार. तर आपलं पाप त्या समुद्राप्रमाणे आहे, त्याच्यामध्ये कधी कधी आपण श्रवणामध्ये काहीतरी करतो आणि अपेक्षा करतो की सगळी दुःख नष्ट झाली पाहिजे, कधीच होऊ शकत नाही, अशक्य आहे. तर त्यामुळे जोपर्यंत आपण भक्तांच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत आपल्याला हे गूढ सत्य कधी समजणार नाही. आणि म्हणून सगळ्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, एवढं सगळं करूनही काही होत नाही प्रभूशी, अजूनही दुःख येतातच आहेत, अजूनही त्रास होतो का? कारण हा मुद्दा आहे, हे संबंध अभिधेय आणि प्रयोजन हे ज्ञान जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत आपण आध्यात्मिकतेच्या नावाने फक्त भरपूर तीर्थयात्रा करू. पण जसं काल म्हणलं आपण की ते स एव गो खरं त्या प्रकारे होईल, गाढवाप्रमाणे होईल, फक्त श्रम एव ही केवलम होईल, अन्य काहीही होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी वास्तविक रूपाने 2 महिने महाप्रभूंनी भक्तीचा पाया रचण्यासाठी दिले विशेष रूपाने या ज्ञानाच्या द्वारे, संबंध अभिधेय आणि प्रयोजन या ज्ञानाच्या द्वारे. संबंध म्हणजे आपला आणि भगवंतांचा काय संबंध आहे हे ज्ञान, इथून सुरुवात होते. आणि त्याच्या पुढे अभिधेय म्हणजेच भक्तीची प्रक्रिया काय आहे आणि प्रयोजन हे आपला वास्तविक कुठल्याही आध्यात्मिक जीवनाचा उद्देश काय आहे. आणि तो उद्देश एकमेव आहे, फक्त एकच उद्देश, कुठल्याही आध्यात्मिक क्रियेचा एकच उद्देश वास्तविक रूपाने तो म्हणजे भगवंतांचं शुद्ध प्रेम प्राप्त करणं, हा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे आपण एवढे सगळे काही प्रयोजन करतो, सगळे काही प्रयत्न करतो, यात्रा वगैरे, त्याचा एकमेव उद्देश काय आहे की आपल्या मनामध्ये हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती प्रेम, शुद्ध प्रेम जागृत व्हावं. त्यामुळे यात्रेमध्ये बऱ्याच काही कठिनाई पण येतील, कठीण प्रसंग येतील, काही तपस्या होईल, पण जोपर्यंत सोनं तपत नाही तोपर्यंत संकट नाही. त्याच प्रकारे जोपर्यंत काही तपस्या होत नाही तोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही, तप केल्यामुळे हृदय शुद्ध होत. आणि या यात्रांच्या द्वारे वास्तविक रूपाने आपल्याकडनं काही ना काही तप झाला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं तप कुठलं आहे, भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की सगळ्यात मोठा यज्ञ कुठला आहे, यज्ञानाम जप यज्ञ अस्मी. कृष्ण म्हणतात की मी सगळ्या यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ कुठला आहे, जप यज्ञ आहे. आणि आपण सगळे किती भाग्यवान आहोत की कार्तिक महिन्यामध्ये आपली ही यात्रा घडते. आता कार्तिक महिन्यामध्ये पण दिवाळीच्या नावाखाली किती फटाके उडवतात आणि बरीच मुलं फटाक्यांच्या वरती पण कधी कधी काही प्राण्यांनाच होतात आणि त्याला उडवतात, त्याच्यामध्ये आनंद घेतात, त्याला कळत नाही की किती मोठं पाप आहे. तर आपण आध्यात्मिकतेच्या नावाने फक्त मनोरंजन करतो, फक्त मनोरंजन करतो, त्यातनं काही शुद्धीकरण होणार नाही. म्हणजे आपल्या हे यात्रेचा उद्देश वास्तविक रूपाने काय असला पाहिजे, हृदयाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आणि म्हणून या यात्रेमध्ये
सर्व भक्तांना विनंती आहे की जेवढं शक्य होईल तेवढं जे काही नवीन भक्त आले असतील त्यांनी पण जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि खूप आनंद वाटतो की सगळे भक्त सकाळी मंगलआरतीला पण येतात, खूप छान आहे. आणि म्हणजे आपलं जेवढा जास्तीत जास्त वेळ आध्यात्मिक क्रियेमध्ये जाईल, ऍक्च्युली साधन आपण जे करतो साधना ती वास्तविक रूपाने आध्यात्मिक क्रिया आहे, शुद्ध आध्यात्मिक क्रिया आहे. मंगलआरती असो, भागवत कथा असो, त्याच्यानंतर आपण मग चांगल्या प्रकारे दर्शन घेऊ शकतो. आणि म्हणून आज पण आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत विशेष स्थान आहे संकट मोचन हनुमान मंदिर आहे, असं आपण काल पण चार पाच ठिकाणी पाहिले. तर आज या ठिकाणी काशीमध्ये पण जेवढी काही स्थान आहेत आपण ब्रेकफास्ट नंतर जाणार आहोत, प्रत्येक भक्त ग्रुप बनवून जातील गाडीमध्ये. तर जेवढी काही शक्य गोष्टी होतील त्या आपण बघण्याचा प्रयत्न करू आज दुपारपर्यंत. त्याच्यानंतर आपल्या यात्रा कमिटीने आयोजन केलेलं आहे की गंगेमधनं आपण बोटनी जाणार आहोत, जवळपास 3 तास बोटिंग असेल. तर यात्रेमध्ये मनोरंजन पण आहे पण आपण गंगेच्या प्रवाहात जाणार आहोत आणि गंगेच्या प्रवाहामध्ये जेवढे काही हे 80 घाट आहेत तर त्या 80 घाटांचं पण दर्शन होईल. तर हे आपण आयोजन केलेलं आहे, प्रयत्न करू की सगळ्यांना चांगल्या प्रकारे दर्शन होऊ शकेल. पण विशेष रूपाने सकाळीच विचार करत होतो की ऍक्च्युली म्हणजे हे सांगण्याच्या आधी एक मुद्दा की या वर्षी आपण चित्रकूट धाम यात्रा का ठेवली. तर दरवर्षी जो काही आमचा ग्रुप आहे ब्रह्मचार्यांचा ग्रुप आहे तर आम्ही काही ठिकाणामध्ये आमची यात्रा करत असतो, छोटी यात्रा असते म्हणजे काउन्सिलिंग जेवढा काही ग्रुप आहे त्या ग्रुपची एक यात्रा असते. तर प्रत्येक यात्रेमध्ये मी जिथे जातो म्हणजे काही स्थान आवडतं तर त्या वेळेस सगळ्या भक्तांची पण आठवण येते की म्हणजे जाण्याचा उद्देश पण असतो की सगळे जेवढे काही सासवड पलटण नंतर शिरवळ बाकीचे सेंटरचे भक्त आहेत त्यांनी पण त्या ठिकाणाला बघावं. तर म्हणजे आपल्या सर्वांची आठवण त्यावेळेस पण असतेच. तर वास्तविक रूपाने आध्यात्मिक जीवनामध्ये हे 4 जे आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ संन्यास आश्रम, याच्यामध्ये विशेष रूपाने वैराग्याचा आश्रम आणि गृहस्थ आश्रम दोघांचा हा खूप चांगला मेळ आहे की ज्यावेळेस दोन्ही आश्रम एकत्र येऊन भगवंतांची पूजा करतात भगवंतांसाठी, तर वास्तविक रूपाने गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जे म्हणतात की याचा उद्देश काय आहे, वर्णाश्रम पद्धतीचा उद्देश काय आहे की भगवंत संतुष्ट व्हावे. त्यामुळे जी काही सेवा करता येईल आमच्या सगळ्या मंदिरातल्या भक्तांच्या द्वारे तर वास्तविक रूपाने आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमची सेवा करायची एक संधी मिळते. तर हे जे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे, BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी आहे त्याच जवळच हे मंदिर आहे. आणि तुलसीदास जे या ठिकाणी तुलसीदासांनी रामचरित मानस हा ग्रंथ खूप प्रसिद्ध ग्रंथ आहे, सर्वांना माहितीच आहे, त्याचा परिचय आहेच. तर या ग्रंथाचं लिखाण जे आहे ते काशीमध्ये झालेलं आहे आणि विशेष रूपाने सुरुवात कुठून झाली, ज्यावेळेस त्यांना हनुमानजींच्या द्वारे कृपा प्राप्त झाली त्यावेळेस. आणि हनुमानजींनी त्यांना वास्तविक रूपाने त्यांनी इथे रामचरित मानस लिहिलं ज्यामुळे असंख्य लोकांना त्याचा फायदा झालेला आहे की वाल्मिकी मुनींनी जे ओरिजिनल रामायण लिहिलं आहे तर रामचरित मानस मध्ये तुलसीदास म्हणतात की अन्य आचार्यांनी पण म्हणलंय की आम्ही जे काही प्रयत्न केलेत वाल्मिकी ऋषींचं उच्चिष्ट आम्ही खाल्लेले वास्तविक हे मान्य करता सगळे की हे जेवढं काही आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलाय रामायण समजण्याचा तर वास्तविक रूपाने याचं मुख्य कारण आहे वाल्मिकीजींचा उच्चिष्ट आम्ही खातोय. आणि हाच भक्तीचा एक वास्तविक अर्थ आहे की परंपरेच्या द्वारे एक भक्त भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये असं नाहीये की काही हजारो वर्षापूर्वी भगवंतांचं दर्शन व्हायचं, अजूनही बऱ्याच भक्तांना दर्शन होऊ शकतं. ज्या भक्तांच्या हृदयामध्ये शुद्धता आहे ते भगवंतांचं दर्शन करू शकतात. दर्शन करणं फक्त म्हणजे स्वयं साक्षात भगवंत उभे राहणं हेच नाहीये, पण दर्शनाचा अजूनही अर्थ काय होतो की शास्त्राचं अध्ययन केल्याने आपल्याला भगवंतांचा अनुभव येऊ शकतो, साक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. तर या ठिकाणी हनुमानजी स्वयं त्यांना दृष्टांत देतात काशीमध्येच
की तुम्ही भगवान श्री रामांची कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे, तर ज्या ठिकाणी हनुमानजी त्यांच्या स्वप्नामध्ये आले होते त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. आणि विशेष रूपाने ही जी मूर्ती आहे हनुमानजींची ती मातीची बनलेली आहे आणि दररोजांना एक विशेष शुद्ध तुपामध्ये बनलेले बेसनचे लाडू आहेत त्याचा नैवेद्य लागतो हनुमानजींना, तर ते कदाचित प्राप्त होईल. आणि संकट मोचन हा एक खूप महत्वाचा विषय आहे. संकट मोचन आणि दुःख हरण करणारे हनुमानजी आहेत, तर लोकांना लोक त्यासाठी जातात की आमचं संकट दूर करा, आमचं दुःख दूर करा, पण तेही आपल्याला आपला भक्तीचा पाया स्पष्ट नसेल तर आपण फक्त भौतिक संकट जावी, फक्त भौतिक दुःख जावा यासाठी प्रार्थना करू, पण जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो यासाठी कधी प्रार्थना नाही. भौतिक सुख दुःख जी आहे ती 1 रुपया 2 रुपया प्रमाणे आहेत, 4 रुपयाला तर मला चांगलं गोष्टी प्राप्त होतील, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि भक्त असं म्हणतात की भगवंतांचे भक्त जे आहेत ते अति बुद्धिमान असतात, त्यांना माहिती असतं की काय मागायचं. आणि लोकांचा हा समज असतो, गैरसमज आहे, की भगवंतांची भक्ती केल्यामुळे काही दुःख येत नाही, भगवंतांची भक्ती केल्यामुळे कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही. पण वास्तविक जर इतिहास पाहिला आपण तर सर्व इतिहासामध्ये भक्तांना खूप खूप मोठे संकट आले होते, भक्तांच्या जीवनामध्ये भरपूर दुःख आले होते, अजूनही येतात. कोणती महाराणी तर म्हणून प्रार्थना करते की अजून दुःख जास्ती यावे. पांडवांच्या वेळी तर मला वाटत नाही कोणा दुःख आले असेल, पांडवांमध्ये कोणती मातांच्या सारखं दुःख कोणाला नसेल, प्रल्हादांप्रमाणे कोणाला दुःख नसेल. मुंबईमध्ये एक भक्त परमपूज्य रघुनाथ महाराजांना भेटायला गेले होते आणि म्हणले की महाराज खूप दुःख येत तो भक्ती करायला अवघड जातो. लोक कसं एकदम बरोबर कारण सांगतात की पळवाट कशी काढायची. महाराज म्हणले अच्छा तुमचं जीवन दुःख येत, तुमचे वडील तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात का? नाही हो मला एवढं नाही असं नाही. अच्छा मग तुमच्या वडिलांच्या इतर नातेवाईकांनी तुम्हाला विष वगैरे पाजलं का? तेवढं नाही असं नाही म्हणत मी. तुमच्या वडिलांनी तुम्हाला आगीत टाकलं का? तेवढं नाही महाराज असं नाही, एवढं दुःख नाहीये. नाही तुमच्या वडिलांनी तुम्हाला डोंगरावरून खाली फेकलं का? तर म्हणलं नाही महाराज असं नाहीये. पुढे महाराज मला थांबायला जाणार नव्हतं, महाराज म्हणले तुम्हाला बांधून समुद्रामध्ये फेकून दिलं होतं का? तर नाही असं काही झालं नाही. म्हणले प्रल्हाद महाराजांना ह्याच्यापेक्षा पण जास्त दुःख भेटले होते, तरी त्यांनी भक्ती सोडली नाही आणि तुम्हाला काहीच भेटलं नाही. ते म्हणता की तुम्हाला त्रास होतो भक्ती करायला. तर वास्तविक रूपाने भगवंतांच्या भक्तांना भरपूर दुःख आले इतिहासामध्ये, पण एवढं सगळं येऊनही त्यांची भक्ती कधी स्खलित झाली नाही, भक्ती कधी थांबली नाही. एवढंच नव्हे तर बंगालमध्ये ज्यावेळेस हरिदास ठाकूर जन्म होता त्यांचा मुसलमान परिवारामध्ये, पण हृदयापासून कृष्ण भक्ती करत होते आणि फक्त स्वतः कृष्ण भक्ती करत नव्हते पण सगळ्या ठिकाणी प्रचार करत होते. आणि तिथला जो मुघल राजा होता त्याला ते सहन नाही झालं आणि त्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सांगितलं पहिलं की अरे तू आपल्या धर्माचा आहेस, इतर धर्माचा प्रचार का करतोस? तर माझा आदेश आहे की त्यावेळेस हरिदास ठाकूर त्यांना म्हणतात की वास्तविक रूपाने सूर्य जो आहे तो सूर्य आहे. सूर्य फक्त पाकिस्तानमध्ये उगवतो म्हणून तो पाकिस्तानी सूर्य होत नाही, किंवा भारतात उगवतो म्हणून तो भारतीय सूर्य नाहीये. लोकं सांगतात की सोनं पण भगवंत सोन्याप्रमाणे आहेत, मग ते पाकिस्तानमध्ये असो किंवा भारतात असो किंवा अमेरिकेत असो, सोनं सोनंच आहे. आणि हरिदास ठाकूर विशेष म्हणतात की माझं नाव, माझं आकर्षण जे आहे ते कृष्णाप्रती आहे आणि त्यांचं नाम जप मी कधी थांबू शकत नाही. मग त्यावेळेस तो चांद काझी म्हणतो की जर तुम्ही थांबवलं नाहीस तर तुला मृत्यूदंड होईल. आणि त्यावेळेस हरिदास ठाकूर म्हणतात की खंड खंड होय यदी मोर देह, की माझा देहाचा तुम्ही तुकडे तुकडे करा, हजारो तुकडे करा, प्रत्येक तुकड्यामधनं
हरिनाम येईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. एवढा विश्वास हरिदास ठाकूर की प्रत्येक तुकड्यातनं भगवान श्री कृष्णाचं नाव येईल. आणि एवढा विश्वास बघून तो चांद गाजी पण म्हणला की अरे खूपच कठीण परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस त्यांना 22 बाजारांमध्ये त्यांना मारलं जातं. मोठे जल्लाद असतात, ते जल्लाद मारतात, पण त्यांनी काय त्यांना काय होत नाही. तर आपण बघू शकतो की भगवंतांची भक्ती जे भक्त करतात त्यांच्या जीवनात दुःख येतात, त्रास येतो, पण त्या त्रासामध्येही त्यांची भक्ती कधी जात नाही. हा प्रश्न आहे की कृष्ण भक्ती करूनही, कृष्णाचे पुतणे असूनही अभिमन्यूचा असा मृत्यू का आला? कृष्ण एवढे क्रूर आहेत का? हा स्वतःच्या कुटुंबियांचं संरक्षण करू शकले नाही तर दुसऱ्यांचं काय संरक्षण करणार आहे असं म्हणणारे काही लोक आहेत. पण वास्तविक रूपाने भगवंतांसाठी हे शरीर खूप महत्वाचं नाहीये. आपण बघतो की पावसाळ्यामध्ये एका रात्री काही किडे जन्म घेतात, असंख्य किडे असतात ना लाईटीवर, आणि सकाळ होण्याच्या आधी त्यांचं समाप्त होतं. अशी असंख्य शरीर उत्पन्न होतात आणि नष्ट होऊन जातात. आपलं शरीर काही दिवस टिकत, त्या किड्यांचं शरीर जे आहे ते काही तास टिकत, पण अल्टिमेटली मृत्यू सगळ्यांचाच आहे. त्यामुळे भगवंतांच्या दृष्टिकोनातून आपण बघत नाही, आपण आपल्या दृष्टिकोनातून बघतो की कृष्ण भक्ती केल्यामुळे हे नाही आलं पाहिजे, कृष्ण भक्ती केल्यामुळे ते नाही आलं पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. पण वास्तविकतेने खरं सत्य काय आहे की भगवंत कुणाचं रक्षण करतात? या देहाचं रक्षण करतात नाही, भगवंत आपल्या भक्तीचं रक्षण करतात. आणि त्यांची इच्छा असेल तर देहाचं पण रक्षण करतील पण तो काही महत्वाचा विषय नाही. तर गौण विषय आहे वास्तविकपणे, कारण जातसही ध्रुव मृत्यूर, की ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू निश्चितच आहे. आणि भगवंत अशी रचना करतात या जगाची की जेणेकरून प्रत्येक पाय पावलो पावली आपल्याला समजेल की मला भक्तीमध्ये अग्रसर व्हायचं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं विशेष रूपाने आपलं वय वाढलं ना तर पहिलं केस कुठं पिकतात? कानापाशी. एक भक्त सांगत होते का कानापाशीच केस पिकायला सुरू करत, कारण ते इंडिकेट करतात अरे टाइम झाला, बोलतात कानापाशी की टाइम झाला तुझा. तरी आपण काय करतो, 2 रुपयाचं ते काळं घेऊन खासतो. तर त्याच्याने काही उपयोग होणार नाही वास्तविक रूपाने. आपलं हृदयामध्ये आपण कृष्ण भक्तीचं नाव जप घासला पाहिजे, त्याद्वारे आपण वास्तविक रूपाने कशा प्रकारे आपण भक्तीमध्ये अग्रसर असलं पाहिजे. आणि म्हणून भक्तीतलं संकट आणि दुःख हरण व्हावं ही आपण प्रार्थना केली पाहिजे. म्हणून बघू शकतो की बाहेरचे लोक पण सुख दुःखासाठी जातात, भक्तही जातात, पण भक्तांचं सुख दुःख वेगळं आहे आणि बाहेरच्या लोकांचं सुख दुःख वेगळं आहे. लोकांसारख्या त्यांच्याकडनं आपण काही त्यांच्या ज्ञानाचा आपण जोपर्यंत श्रवण नाही करत तोपर्यंत आपली बुद्धी खूप सीमित राहील. आपण त्या तुच्छ गोष्टींसाठी आपण इथे येऊ, पण वास्तविक रूपाने हनुमानजी कुठलं संकट दूर करतील आपलं? तर आपण ही प्रार्थना केली पाहिजे की हे हनुमानजी माझ्या भक्तिमय जीवनातलं संकट दूर करा. ज्या प्रकारे मायापूरमध्ये ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी विशेष एक लीला केली होती, त्या लीलेमध्ये सगळ्या भक्तांना कृपा प्रदान करत, आणि त्यामध्ये सगळे भक्त येत होते आणि ते महाप्रभूंना जे काही मागत होते महाप्रभू त्यांना प्रदान करत होते. आणि त्यामध्ये बरेच लोक असे होते ते म्हणायचे की आमच्या घरचे काही भक्त चांगले करत नाही, कृपा करून त्यांनाही भक्त बनवा. तर अशा प्रकारे बऱ्याच भक्तांनी मागण्या केल्या होत्या. तर त्यामुळे भक्तांसाठी त्यांचं दुःख वेगळं आहे. बरेच काही माताजी वर त्यांचं दुःख जपच करत नाही, तर हे दुःख आहे. तर वास्तविक रूपाने हे खरं दुःख आहे. आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 गोष्टी खऱ्या दुःखाच्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत ज्या त्या क्षणिक आहेत, पण मुख्य 4 हे दुःख आहेत
जसं वर्णन भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये करतात 13 अध्यायात की जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शन, की या दुःखातन या जन्म मृत्यू चक्रातनं बाहेर पडलं पाहिजे. ही प्रार्थना आपण भगवंतांना आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांना केली पाहिजे. आणि हनुमानजींपेक्षा शुद्ध भक्त असेल कोण व्यक्तीच नाहीये. की ज्यांच्या मनामध्ये फक्त एकमेव सेवा करण्याचा भाव आहे, जिथे त्यांना चान्स मिळतो ते सेवाच करतात. आणि म्हणून हनुमानजींच्या वरती जो सिंदूर आहे त्याचं पण उदाहरण आपल्याला माहिती आहे की सिंदूर काय आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं की सिंदूर घ्यायचा आणि फासायचा, वास्तविक रूपाने ते नाही आहे. त्याच्या पाठीमध्ये खूप छान कथा आहे, बऱ्याच भक्तांना माहिती आहे की कशा प्रकारे एकदा अयोध्येमध्ये माता सीता सिंदूर लावत होते आणि हनुमानजी ब्रह्मचारी येताना माहित नाही की सिंदूर काय असतं आणि पत्नी का लावत आहे. त्यावेळेस हनुमानजींना विचारतात निष्पाप बालकाप्रमाणे की माते हे कष्ट लावतेस तू, आणि त्यावेळेस सीता माता म्हणतात की अरे हे रामासाठी लावत, त्यांना काय समजणार ना, त्यांना काय सांगणार, तो तो ब्रह्मचारी आहे. तर मग हे फक्त ऐकून पुढे काय होतं, राम दरबारामध्ये अचानक एक नवीन व्यक्ती येतो सगळं. तर राम म्हणतात अरे कोण आला माणूस, हनुमानजी सारखा दिसतोय. राम हे हनुमानजीच आहे. तर राम म्हणतात हे तुला काय झालंय, नवीन रूप काय. विचार केला की सगळे तुला अजून जास्त खुश व्हाल. तर ही भक्तीची भावना ही निरागस्त आहे हनुमानजींच्याकडे, तर आपण त्याची मागणी केली पाहिजे की अशा प्रकारे हनुमानजीच्या हृदयामध्ये जो काही शुद्ध प्रेमाचा भाव होता ती मागणी केली पाहिजे. कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शाश्वत गोष्टी आहेत. आणि बहुतांश लोक जातात आणि काय मागतात, धनम देही जनम देही रूपवती भार्या देही, बाकीचं काहीच मागत नाही. जे आपण मागितलं पाहिजे म्हणून असं म्हणतात ना की आपल्या जीवनामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, गौण वृत्ती आणि मुख्य वृत्ती. गौण गोष्टी कुठल्या आहेत, सर्वसाधारण गोष्टी आहेत ज्या प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे. ज्याला बुद्धी दिलेली आहे तो सहज रीतीने त्याला बुद्धीचा वापर करून या सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. पण त्या बुद्धीचा आपण वापर कशासाठी करतो, अजून प्राप्त व्हावा म्हणून. असं म्हणतात ना की माणूस असा व्यक्तिमत्व आहे ना की सगळ्या भगवंतांच्या सृष्टीमधला सगळ्यात त्रासदायक माणूस आहे, कारण लोभ खूप आहे. तर हा लोभ आपल्याला फायदा करू शकतो आणि आपला नाश पण करू शकतो. भौतिक लोभ असेल तर आपला नाश आहे. जसं आपण काल वर्णन केलं की जो व्यक्ती देवतांकडे जातो, आता हनुमानजी देवतांमध्ये पण मोडतात आणि शुद्ध भक्तांमध्ये पण मोडतात. महादेव देवतांमध्ये पण मोडतात आणि शुद्ध भक्तांमध्ये पण मोडतात. ऍक्च्युली महादेवांचं एक विस्तारित रूप म्हणजे हनुमानजी आहेत. की ज्या प्रकारे सगळे देवी देवता राम लीलेमध्ये, कारण आपण आता चित्रकूटला जाणार आहोत, तर सगळे देवी देवतांनी राम लीलेमध्ये सहभाग घेतला होता आणि फक्त कोण राहिलं होतं, महादेव राहिले होते. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी ही इच्छा प्रकट केली की अरे मी कशा प्रकारे माझ्या प्रभूंची सेवा करू शकतो. आणि त्या इच्छेचं प्रकटीकरण म्हणजे कोण आहेत, हनुमानजी आहेत. इच्छा आहे सेवा करण्याची इच्छा, त्या सेवा करण्याच्या इच्छेमधन जो व्यक्ती प्रकट झालेला आहे तो रामाचा दास आहे. आणि म्हणून आपल्या वैदिक शास्त्रामध्ये ज्या काही कथांचं वर्णन केलेलं आहे त्या काही लोक ऐकून चुकीच्या पद्धतीने समजतील जर गुरु परंपरेमध्ये नसेल तर. आणि जर गुरूंच्या माध्यमातून आपण ऐकलं तर त्याचा वास्तविक अर्थ आपल्याला सांग. उदाहरणार्थ म्हणजे ही वर्णन सांगितलं मी की हनुमानजी कशा प्रकारे प्रकट झालंय, सेवेच्या इच्छेच्या भावनेतून प्रकट झालंय. जसं वैदिक शास्त्रामध्ये वर्णन केलं की गर्भाधान संस्कार जो आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे पती पत्नी विवाहामधून एकत्र येतात त्याचा उद्देश एकमेव काय आहे की अशी संतती उत्पन्न व्हावी की जी आपल्याला पुनावक जे नरक आहे त्याच्यापासून मुक्त करतील, त्याला पुत्र म्हणतात. पण त्यासाठी काय, दोघांची चेतना खूप महत्वाची आहे.
जेणेकरून पुढे एक पुत्र उत्पन्न होऊ शकेल. म्हणजे आई आणि वडिलांची मनामध्ये जे काही भाव आहेत त्याच्या अनुसार तो पुत्र जन्माला येतो. आणि म्हणून गर्भाधान संस्काराचं खूप वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. तर त्याचद्वारे भगवान महादेवांच्या पण मनामध्ये हा विचार आला आणि त्याच्यानंतर पार्वती मातांच्या बरोबर जे काही एकत्रीकरण येऊन जे काही उत्पन्न झालं, जे वीर्य उत्पन्न झालं, तर त्या ठिकाणी वर्णन येतं की शिवजींनी त्यावेळेस ते समागमन करण्याच्या आधी एक वानराचा रूप धारण केलं होतं आणि पार्वती माताने पण तेच रूप धारण केलं. पण मनामध्ये भाव कुठला होता? सेवेचा भाव होता. आणि त्याच्यानंतर पार्वती माता म्हणाला की मला हे वीर्य धारण करायची इच्छा नाही, ऑलरेडी माझ्याकडे एक हत्ती आहे, एक मोर आहे, आता वानर नको मला. अशा प्रकारे पार्वती माता अस्वीकार करतात. पण ते वीर्य तर नष्ट होऊ शकत नाही आणि म्हणून त्यावेळेस महादेव स्मरण करतात वायुदेव. कारण अन्य भरपूर देवतांनी, सर्व देवतांनी अग्नी असो, पूर्वीच्या ह्याच्यामध्ये अग्नीनी मदत केली होती एकदा, तर यावेळेस वायूचं आवाहन करतात आणि म्हणतात की तू माझी आतापर्यंत काही सेवा केली नाहीयेस, तर माझा आदेश आहे की हे वीर्य जे ते तू एक व्यक्ती शोध आणि त्या व्यक्तीला तू हे प्रदान कर, जेणेकरून पुढे भगवान रामचंद्र ज्या वेळेस जन्म घेतील त्यांची सेवा करण्यासाठी हा व्यक्ती तत्पर राहील. आणि म्हणून त्याच्यापुढे वायुदेव भगवान शिवांचं वीर्य सगळीकडे घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये शेवटी जी एक वानर परिवारामधली अंजना असते तिच्या गर्भामध्ये स्थित करतात. आता त्याची पण एक खूप छान कथा आहे, मला त्या अप्सरेचं नाव आठवत नाही, मला वाटतं कुंजिका स्थली की खूप विशेष कथा आहे की बृहस्पती जे देवतांचे गुरु आहेत तर ते एकदा भगवंतांची पूजा करण्यासाठी त्यांची जी सेविका होती, शिष्या होती कुंजिका स्थली, त्यांना सांगतात की तू जाऊन, तिची सेवा होती दररोज फुलं आणायची पूजेसाठी. तर ती एक दिवशी असंच पूजेसाठी फुलं आणण्यासाठी होती, पण त्यावेळेस तिथे काही अन्य देव आणि देवी त्यांचा काही विहार चालला होता, आनंद उपभोग चालला होता आणि ते दृश्य बघून तिचं मन विचलित होऊन जात. एवढं विचलित होऊन जातं की ती फुलं गोळा करायचं विसरून जाते आणि काम इच्छा एवढी प्रबळ होऊन जाते की फुलं न गोळा करता ती कुंजिकास्थली सरळ जाते आणि बृहस्पतींना बघते आणि गुरूंना बघते. आता तिथे स्वर्गामध्ये सगळेच लोक ज्यांना तिथे वृद्धत्व नाहीये, स्वर्गामध्ये जन्म आणि मृत्यू आहे, वृद्धत्व आणि व्याधी नाहीये स्वर्गामध्ये. म्हणून बरेच लोक कर्मकांडाच्या द्वारे स्वर्गामध्ये जायचा विचार करतात. तर तिथे गे गुरूंना पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये जी काही काम इच्छा होती प्रबळ झाली होती, तर त्या बृहस्पती ध्यानामध्ये बसलेले आहेत, त्यांचा आदेश आहे तो सर्व विसरले. ज्याप्रकारे कृष्ण गीतेमध्ये म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये की ध्यायतो विषयान पुंसा संगास्ते शुभ जायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो जायते, क्रोधात भवती सिंह समोह स्मृती विभ्रम स्मृती भ्रमशा. त्यावेळेस तो काम वासनी पीडित होऊन जातो, त्यावेळेस त्याला कळत नाही की तो काय करतोय. तिची पण एकदम एवढी स्ट्रॉंग काम इच्छा झाली होती की तिला कळलं नाही की समोर कोण आहे. आणि सरळ ती पुंजिका असेल जाऊन त्यांना त्यांच्या शरीरावरती त्यांना आलिंगन करायला सुरू करते आणि त्यावेळेस बृहस्पती जागी होतात आणि म्हणतात की अरे काय चाललंय. त्यांना खूप मोठा क्रोध येतो आणि त्या क्रोधामध्ये तिला ते शाप देतात की तू एका वानराप्रमाणे वागतेस, मी शाप देतो की तू वानराच्या जन्म घेशील. त्यावेळेस ती पण जागे होते शाप भेटल्यानंतर, ती क्षमा मागते. त्यावेळेस बृहस्पती पुन्हा ध्यानस्थ होतात आणि विचार करतात की मी एवढं क्रोधामध्ये का आलो, असं होऊ शकत नाही, ठीक आहे या बालिकेने काही चुकीचं कार्य केलं असेल पण एवढा क्रोध माझ्यासाठी असं होणं शक्य नाही, मला असा क्रोध का आला, याचं ध्यान करत त्यावेळेस सर्व गोष्टींचा समज वृत्तांत येतो की ही
महादेवांची इच्छा आहे, कारण त्यांचा जो विस्तारित जो रूप आहे ते प्रकट करायचे आणि म्हणून या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे ते म्हणतात की बालके तू जास्ती चिंता करू नकोस, तू फक्त या पृथ्वीवर जाऊन जन्म घे आणि तुझ्या पोटी एक पुत्र जन्माला येईल जो भगवान श्री रामाच्या लीलेमध्ये त्यांची सेवा करेल आणि तो सर्वोत्कृष्ट असा भगवंतांचा दास राहील आणि महादेवांची इच्छा आहे. तर ज्यावेळेस तो पुत्र जन्माला येईल त्याच्यानंतर तू पुन्हा या शापातनं मुक्त होशील. तर अशा प्रकारे ती स्वीकार करते म्हणजे का सली आणि तिचा जन्म किष्किंधामध्ये होतो. केशरी नामक जो वानर होतो त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह होतो आणि पुढे जाऊन वायुदेव बरोबर एका विशिष्ट वेळेस तिच्या गर्भामध्ये हा वीर्य स्थापन करतो. तर आपण बघू शकतो की यामध्ये महादेवांच्या मनामध्ये ही एकमेव इच्छा होती, सेवेची इच्छा. आणि त्या सेवेचं इच्छेच प्रकटीकरण म्हणजे हनुमान जी आहे. तर आपण त्यावेळेस ज्यावेळेस दर्शन करू आपण त्यावेळेस याचं स्मरण करू शकतो आपण की खूप विशेष लीला आहे ज्यामध्ये पूर्ण शुद्ध सेवेचा भाव आहे महादेवांच्या मनामध्ये. तर हाच भाव आपल्या मनामध्ये आहे आणि आपल्या भक्तिमय जीवनातले जेवढे काही संकट आहेत प्रत्येक भक्ताला इथे जमलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही विशेष संकट असतील, चॅलेंज असतील भक्तीमधले, तर आपण त्या ठिकाणी हनुमानजींना प्रार्थना करू शकतो की हे जेवढी काही माझ्या वैयक्तिक जीवनामधली जी काही आव्हानं आहेत भक्ती करण्यासाठी. आता आपल्यापैकी काही भक्त जे आहेत ते काही माळा करतात, तर आपण त्या त्यांचं दर्शन करताना आपण हा ही प्रार्थना करू शकतो की आपण मला कृपा करून शक्ती द्या जेणेकरून माझा जप वाढेल, या प्रार्थना केल्या पाहिजे आपण. ज्या गोष्टी आपल्याला शाश्वत रीतीने मदत करतील, कारण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपला उद्धार कधी होऊ शकतो, ज्यावेळेस आपल्याला गुरूंची प्राप्ती होईल त्यावेळेस, आणि गुरूंची प्राप्ती कधी होईल ज्यावेळेस आपण गुरूंचा आदेश पालन करू त्यावेळेस, आणि आदेश पालन करण्याची क्षमता अशा महान व्यक्तींकडनं आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर ज्या भक्तांच्या मनामध्ये इच्छा आहे की आपला भक्तीमध्ये जास्तीत जास्त प्रगती व्हावी आणि विशेष करून जे भक्त भक्तीमध्ये लागलेले आहेत पण गुरूंची प्राप्ती झाली नाहीये, दीक्षा झालेली नसेल, तर आपण ती प्रार्थना करू शकतो की पण निश्चित रूपाने दीक्षा व्हावी, गुरु प्राप्त व्हावेत, यासाठी आपल्याला काही साधना करावी लागेल आणि साधना करण्यासाठी शक्ती जी आहे ती हनुमानजीद्वारे प्राप्त होऊ शकते. कारण हनुमानजींची साधना अतुलनीय आहे. त्यांनी जी काही साधना भक्ती केलेली आहे आपण तेवढी तर करू शकत नाही, पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जेवढं आवश्यक आहे कमीत कमी तेवढी तरी व्हावी आपली, जेणेकरून आपल्याला गुरूंची प्राप्ती होऊ शकेल. तर ही प्रार्थना आपण आज करू शकतो हनुमानजींना, कारण असं म्हणतात शास्त्रामध्ये की भक्ती आपल्याला कधी प्राप्त होते, भक्तात संजायते भक्ती, की भक्तांच्या कृपेने आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आपल्याला हे सगळे खूप सुवर्ण संधी आहेत या ठिकाणी काशीमध्ये पण, आणि आपण आता आज जे काही दर्शन करणार आहोत त्याच्यामध्ये पण जेवढं आपण हे मागू शकू की जेवढा आपला वैयक्तिक जीवनामधला जो काही जप आहे तो जास्तीत जास्त कशा प्रकारे वाढू शकेल, कारण असं म्हणलं ना की आपले केस पिकाल झाले लागलेले आहेत, काना बसले, काही लोकांचे भरपूर झालेले आहेत, तर आपला काळ जवळ आलेला आहे. हे आपल्या सर्व शारीरिक बदलामध्ये पण कळतं की आपला काळ जवळ आलेला आहे आणि जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो त्वरित त्याच्यावरती काहीतरी अंमलबजावणी करेल. आणि म्हणून दशरथ महाराजांनी वास्तविक रूपाने घोषणा कधी केली, एक केस इथला पिकला होता, त्यांना कळलं की आता माझा काळ जवळ आलेला, आणि लगेच त्यांनी त्यांच्या पुत्राला राजा म्हणून घोषित केलं. तर ही बुद्धिमत्ता आहे ना, की आजकाल जे लोक जे काही करतात त्याच्यावरती भरपूर काही कथा आहेत कशा प्रकारे भरपूर लोक अन्य कितीतरी वेगळ्या गोष्टी करतात, भक्ती सोडून बाकी सर्व गोष्टी असा विचार करतात की हा उपाय आहे. उपाय तो नाहीये,
जसं एक कथा आपल्या सर्वांना माहिती आहे की कशाप्रकारे एक माणूस वकील होता आणि त्यांनी त्या यमदूतांना सांगितलं की अरे तुम्ही पहिलं ऍडव्हर्टाइजमेंट दिली नाही आम्हाला, पहिली न्यूज दिली नाही. तर यमराज सना काय म्हणतात की न्यूज प्रत्येक वेळेस दिली होती, तुमचे केस पिकले त्यावेळेस न्यूज पहिली न्यूज होती, तुम्हाला डोळे खराब झाले दुसरी न्यूज दिली होती, दात खराब झाले तिसरी न्यूज दिली होती, पण तुम्ही प्रत्येक वेळेस काय केलं, केस पिकले तर हेअर डाय लावला, दात खराब झाले तर नवीन दात लावले. तर हा उपाय नाहीये, लोक म्हणत की हा उपाय आहे कारण लोकांना लोक लज्जा असते की लोकांनी मला बघू नये की माझे केस पांढरे झाले, लोक लज्जा असते. पण वास्तविक रूपाने भगवंतांच्या समोर आपण असं शंकराचार्य म्हणतात ना की आपले केस पांढरे झाले पण इच्छा पांढरे झाले, केस पांढरे झाले पण इच्छा तशाच तरुण आहेत, भौतिक इच्छा. आणि ते सगळ्यात आपल्या इच्छा पांढऱ्या व्हाव्या, भौतिक इच्छा. आध्यात्मिक इच्छा तर तरुण राहिल्या पाहिजेत पण भौतिक इच्छा पांढऱ्या झाल्या पाहिजे. आणि ती प्रार्थना आपण आज करू शकतो हनुमानजींना. तर अशा प्रकारे हे खूप छान दर्शन आपलं प्राप्त होऊ शकतं. आणि त्याचबरोबर आज तुलसी मानस मंदिर पण आहे का, ज्या ठिकाणी तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं त्याचं एक मंदिर, तिथे पण आपण त्यांना तीच प्रार्थना करू शकतो. पण तुलसीदासांचा पण जे काही भक्तिभाव आहे तो खूप श्रेष्ठ आहे. आपण उद्या आता चित्रकूटला जाणार आहोत, तर तिथे रामघाट जो आहे त्या ठिकाणी तुलसीदासांना हनुमानजी एका पोपटाच्या रूपामध्ये येतात आणि त्यांना तिथून सुरुवात केली वास्तविक रूपाने त्यांच्या भक्तिमय जीवनाची, की ज्या ठिकाणी आपण उद्या चर्चा करणार आहोतच करू, पण तिथे त्यांना वास्तविक रूपाने भगवंताचं दर्शन झालं चित्रकूटमध्ये. लिखाण इथे गेलं पण दर्शन चित्रकूटमध्ये प्राप्त झालं. तर त्यामुळे चित्रकूट धामाचं विशेष महत्व आहे की तिथे भरपूर भक्तांना भगवंतांचा विशेष दर्शन प्राप्त झालं. त्याचबरोबर आपण जे काही काल थोडस संध्याकाळी चर्चा केली होती त्याच्यामधले एक दोन मुद्दे प्रस्थापित करून आपण इथे थांबूया, नंतर ब्रेकफास्ट नंतर आपलं लगेच निघायचं आहे दर्शनासाठी. कालचे दोन मुद्दे त्यातले थोडेसे काही महत्वाचे शास्त्रामधले काही उल्लेख आपण थोडेसे बघण्याचा प्रयत्न करू. जसं कृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात सातव्या अध्यायातला 20वा श्लोक आहे की कशा प्रकारे आपण कुठल्याही देवी देवतांकडे जाऊ त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे. तर काही लोकांचा हा पण आक्षेप असतो की इस्कॉनचे भक्त जे ते खूप फक्त कृष्णाला बघतो बाकी कोणाला काय बघत, असं नाहीये. वास्तविक रूपाने भक्त जो आहे तो अन्य भक्तांना भेटल्यावरती आनंदित होतो. ज्या प्रकारे सगळे भक्त इथे येतात, आपण सकाळची आरती केली, आरती केल्यानंतर आपण कधी नवीन भक्तांना भेटलोस आपण ही प्रार्थना म्हणतो वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो, म्हणजे आपण प्रणाम करतो. त्याच प्रकारे सर्व देवी देवता ज्या आहेत त्या भगवंतांचे ते सेवक आहेत, 33 करोड देवता. त्यामुळे मी काल जे काही वर्णन केलं की हे जे स्थान आहे आनंदवन, तर इथे काशी नरेश यांना प्रस्थापित करण्याच्या आधी सर्व देवी देवता इथे वास्तव्य करायचे या आनंदवनामध्ये. आणि म्हणून असं इथे वर्णन केलं जातं अजूनही की 84 करोड शिवलिंग या ठिकाणी आहेत. त्याचा उल्लेख केलेला आहे, याचं कारण काय आहे की सर्व इथे राहायचे, पण ज्यावेळेस यांना राजा घोषित केलं गेलं त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्यांना आदेश दिला की तो आता तुम्ही सर्व तुमच्या धामाला परत जावा स्वर्गामध्ये, कारण इथे आता मनुष्य राज्य करतील, तुमचं तुम्ही असाल तर तुमच्यावर ते राज्य नाही करू शकत, त्यामुळे आपण इथनं निघून जावं. तर त्यांना कोणाला इथनं जाण्याची इच्छा नव्हती कारण इथे भगवंतांचा भक्तीचा वास आहे, त्यामुळे त्यांची जाण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी भगवंतांच्या आदेशाच्या अनुसार एक विस्तारित रूप ठेवलं आणि ते स्वतः निघून गेले. पण विशेष महत्वाची गोष्ट कुठली आहे की भक्त
भक्तांच्या मनामध्ये एकच इच्छा असते, ती म्हणजे भगवंतांची कशा प्रकारे आपण सेवा करू शकतो. पण आपण ज्या वेळेस भौतिक इच्छांनी प्रेरित आध्यात्मिक क्रिया करू त्याला म्हणतात कर्मकांड. स्पिरिच्युअल हा शब्द सर्वांना माहिती. स्पिरिच्युअल म्हणजे काय, त्याच आपण विभाजन केलं स्पिरिट आणि रिच्युअल. रिच्युअल म्हणजे व्हॉट डू वी से, विधी. हा विधी, भरपूर काही विधी आहेत शास्त्रामधल्या, पण त्याच्यामध्ये कृष्ण भावना नसेल तर मग ती विधी फक्त विधीच राहते. त्यामुळे स्पिरिट नसेल म्हणजे आपली चेतना चांगली नसेल तर फक्त ते रिच्युअल बनेल, स्पिरिच्युअल राहणार नाही. म्हणजे आपण नामजप पण करतोय, जर भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी नामजप करत असू तर ते फक्त रिच्युअल होईल, कर्मकांड होईल, त्यातनं फायदा होणार नाही. म्हणून भक्तांचा संघ प्रत्येक ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. तर या ठिकाणी भगवंत म्हणतात की जो व्यक्ती धाम मध्ये येईल किंवा अन्य वेगवेगळ्या देवतांचं दर्शन करेल पण त्याच्या मनामध्ये काम इच्छा असेल, काम से ज्ञान कपद्यंते अन्य देवता, तर त्याला काही विशेष लाभ प्राप्त होणार. हे भगवद्गीतेमध्ये भगवंतांचं कथन आहे. याच्या पुढे एक विशेष श्लोक आहे, तो काल मी सांगू शकलो नाही, पण स्कंद पुराणामध्येच आहे. कारण ह्या सर्व आपण कथा ज्या ऐकतोय त्या सगळ्या स्कंद पुराणामध्येच आहेत. या धामाचं महात्म्य किंवा चित्रकूटचं धामचं वर्णन जे आहे ते स्कंद पुराणामध्ये केलेलं आहे. तिथे एक श्लोक येतो, खूप स्ट्रॉंग श्लोक आहे तो स्कंद पुराणामधला. श्रील गोपाल एका प्रवचनामध्ये वर्णन करतात की वासुदेवम परित्यज्य योन्य देवम उपासते स्वमातरम परित्यज्य स्वपचिम वंदते ही सह. श्लोक खूप स्ट्रॉंग आहे पण हे सत्य आहे, स्कंद पुराणामधले सत्य आहे. या ठिकाणी म्हणतात की वासुदेवम परित्यज्य, की जो व्यक्ती वासुदेवांना परित्याग करतो, यो अन्य देवम उपासते, आणि अन्य देवांची उपासना करतो. आता हे कोण म्हणतंय? स्कंद पुराणामध्ये स्कंद कार्तिकेय भगवान महादेवांचा पुत्र त्यांनी शिकवण दिलेली आहे. यामध्ये ते स्वतःच म्हणतात, कारण कार्तिकेय सगळ्या देवतांचे सेनापती आहेत ना, है ना. तर सेनापती असूनही ते स्वतः सांगतात सत्य, कारण सर्व देवी देवता भगवंताचे वास्तविक रूपाने शुद्ध भक्त आहे. काही शुद्ध आहेत, काही मिश्र पण आहेत, पण ज्यांना सत्य कळलंय त्यांनी त्यांचे मुद्दे या ठिकाणी प्रस्थापित केले. या स्कंद पुराणामध्ये ते म्हणतात की वासुदेवाना जो परित्याग करेल, अन्य देवांचं शरण किंवा उपासना करेल, तो कशाप्रमाणे आहे? स्वमातरम परित्यज्य, तो अशा मुलाप्रमाणे आहे जो स्वतःच्या आईला परित्याग करतो. फक्त एवढंच नाही, स्वापची वंदते ही सह, कि तो असा व्यक्ती आहे जो स्वतःच्या आईला परित्याग करून एका पिशाचीची शरणागती घेतो. एवढा स्ट्रॉंग श्लोक आहे कि म्हणून आपण काय म्हणतो, विठू माऊली तुकाराम महाराजांनी भगवंतांना आईचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे हा श्लोक खूप महत्वाचा आहे आपल्याला, की अन्य देवतांचं आपण शरण नाही, त्यांची उपासना नाही करत, त्यांना आपण प्रार्थना करतो. म्हणून जेवढे काही मंदिर आहेत, पांडव वनवासामध्ये बऱ्याच ठिकाणी आले, सासवडला पण आले होते, महादेवाचं मंदिर तिथे दर्शन पण केलं, पण ही भावना, या भावनेने दर्शन केलं. अन्यथा त्याच महादेवांचे पुत्र, हे श्लोक सांगते स्कंद पुराण, अन्य कोणी सांगत नाही, कृष्ण बोलत नाही, स्वतः स्कंद बोलतात. की जो व्यक्ती अशा प्रकारे करेल, म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये येऊनही आध्यात्मिक क्रिया करतानाही वासुदेवांचा परित्याग करेल, भगवान श्रीकृष्णाचा परित्याग करेल, तो अशा प्रकारचा मुलगा आहे जो स्वतःच्या आईला त्याग करतो.
आणि जो व्यक्ती जो पुत्र मातेचा त्याग करेल आणि दुसऱ्या अन्य स्त्रीचं शरण घेईल, आणि ती स्त्री कुठली आहे, एक विशेष एक संज्ञा दिली आहे ती स्वाप अशी, म्हणजे जी मराठीमध्ये आपण चेटकीन म्हणतो, तर त्यातनं त्याला फक्त त्रासच मिळणार आहे. म्हणून कर्मकांडामध्ये फक्त त्रास आहे. मला एक नाशिकचे एक भक्त एक व्यक्ती भेटले, भक्त नाही, ते म्हणले की नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये प्रत्येक घरामध्ये एक आड आहे आणि एक मॅड आहे, असं त्याचं एक वाक्य प्रचलित आहे त्र्यंबकेश्वर मध्ये, आपल्याला माहिती असेल. आणि हे वाक्य काय, कारण तिथे जास्तीत जास्त कर्मकांड चालत. आणि म्हणून आपण जर वैदिक शास्त्रांचा चांगला अध्ययन केलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळेल की जिथे जिथे कर्मकांड झालेलं आहे ते फक्त त्रास आहेत. पण आध्यात्मिक जीवन ज्या ठिकाणी आहे तिथे त्रास असूनही दुःख नाही, त्रास असूनही दुःख नाहीये, कारण त्या भक्तांना स्वतःचा परिचय स्पष्ट आहे की मी कोण आहे, मी शरीर नसून मी आत्मा आहे, हा परिचय स्पष्ट आहे. आणि हे ज्ञान संबंध ज्ञानाद्वारे येतं, आणि हे चैतन्य महाप्रभूंनी या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं रूप गोस्वामींना ही शिकवण देऊन, हे ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे, संबंध अविधेय प्रयोजन. आणि हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये स्थित नसल्यामुळे आपल्याला जे काही अनुभव येतात ते अनुभव आपण खूप सुपरफिशियली घेतो. काही त्रास झाला द्वारे काय एवढं काय भक्ती करून काय फायदा आहे, विश्वास खूप कमी आहे. त्यामुळे जेवढं पण श्रवण करू, श्रवणाच्या द्वारे बुद्धीमध्ये शक्ती प्राप्त होते, कारण आपल्या बुद्धीचं खाद्य काय आहे, शास्त्रांचं अध्ययन. बुद्धीचं खाद्य काय आहे, भगवंतांच्या हरिनामांचा जप, हे आपल्या बुद्धीचं खाद्य आहे. आणि हे आपण जेवढं घेऊ तेवढंच जीवनामध्ये त्रास आला तरी पण दुःखी होणार. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे. त्रास येईल पण दुःख नाहीये, कारण त्रास जो आहे तो शारीरिक आहे आणि दुःख जो आहे ते मानसिक आहे. आणि सगळ्या ज्या काही समस्या जीवनातल्या त्या कशामुळे आहेत, शारीरिक त्रासामुळे का, खूप कमी समस्या शारीरिक त्रासामुळे येणार खूप कमी आहेत, मानसिक त्रासामुळे, मानसिक दुःखांमुळे ज्या काही समस्या आहेत त्या खूप जास्ती आहेत. एखाद्या व्यक्तीला असं म्हणतात ना की जीभेमध्ये हाड नाहीये, पण त्याचा उपयोग चुकीचा झाला तर दुसऱ्या व्यक्तीचं हाड तुटेल, है ना, एवढी पॉवर आहे. पण असं म्हणण्याचं कारण पण काय आहे, कारण सूक्ष्म गोष्टी खूप जास्ती त्रास देतात, स्थूल गोष्टी जास्ती त्रास देत नाही. आपण असं कधी ऐकत नाही की पुण्याच्या धारावीमध्ये त्रस्त होऊन 10 लोकांनी आत्महत्या केली. धारावी म्हणजे माहिती ना, झोपडपट्टी. गरीब लोकांच्या जीवनामध्ये, गरीब लोक खूप कमी असतात ते जे आत्महत्या करतात झोपडीमध्ये राहणार, त्यांचं जीवन ते ऍडजस्ट करतात. सगळ्यात जास्ती आत्महत्या करणारे लोक कोण आहेत, जर आपण जर WHOचा जर काही स्टडी पाहिला, अभ्यास पाहिला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जे जास्ती अति शिकलेले लोक आहेत, अति सुशिक्षित लोक आहेत, त्यांना बारीक गोष्ट पण सहन नाही होत. कोणी एखादा व्यक्ती असं बोलला तो विचार करतो की आणि असं का बोललो, कारण याचं कारण असं असणार आणि ह्याच्यामुळे त्या दिवशी असं तो बोलला होता आणि म्हणून असं झालं, ठीक आहे ना. म्हणजे किती कॉम्प्लेक्स म्हणून आपण, कारण आपण कॉम्प्लेक्स मध्ये राहतो, कॉम्प्लेक्स मध्ये राहणार तर मग आपलं मन पण कॉम्प्लेक्सच म्हणणार आहे. पूर्वीची घरं साधी होती ना, लोक पण साधी होती, पण आता लोक खूप कॉम्प्लिकेटेड झालेली आहेत. तर अति जास्ती विचार केल्यामुळे त्रास होतात, आणि विचार नाही केला तर त्रास खूप कमी जसं पहिला, पण आपण खूप जास्ती विचार करतो प्रमाणापेक्षा जास्त. भगवत चिंतन झालं पाहिजे. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप जास्ती त्रास होतात ना, त्यावेळेस आपण हातामध्ये माळ घेतली पाहिजे, नमस्मरण केलं पाहिजे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर आपण सर्व दुःख मुक्त होऊ शकतो.
तर चिंता हरण कधी होईल त्यावेळेस आपण चिंतामणी धामाचं स्मरण करू त्यावेळेस. बोलो वृंदावनला चिंतामणी धाम म्हटलं जातं, तर त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखांच्या वेळेस इवन भक्तांच्या मध्ये राहताना पण काही मानसिक त्रास आपल्याला भेटू शकतील. काही भक्त अचानक काहीतरी बोलतील पण आपल्याला, पण त्याचा उपाय हा नाहीये की आपण भक्तांच्या संघामध्ये दूर जावं. आपण कधी कधी काय आहे की समोर येणाऱ्या प्रसंगामुळे त्या प्रसंगाला प्रतिसाद देणारी संघ त्याग करतो. आपला संघ कमी नाही करायचा, पण ह्याची आपण हमी पण देऊ शकत नाही की आपण भक्तीमध्ये राहिल्यामध्ये भक्तांच्या संघामध्ये राहिल्यानंतर काही मानसिक त्रास होणार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती इतक्या प्रकृती आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी प्रकृती आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं मन आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे. तर या सगळ्यांना समाविष्ट होऊन आपल्याला भक्तांच्या संघामध्ये पण राहायचं आहे आणि मानसिक त्रासापासून मुक्त पण राहायचं आहे. आणि त्यासाठी एकच उपाय आहे, जो म्हणजे श्रवण आणि कीर्तन. त्यामुळे असं म्हणतात की गुरु जे आहे ते आपल्या जीवनामध्ये भक्तीलता बीज प्रदान करतात, भक्तीलतेचं बीज. आणि त्याचं सिंचन करणारा कोण आहोत? आपण आहोत. आणि ते बीज कुठे पण पेरतो, ज्या प्रकारे शेतकरी त्या बीला जमिनीमध्ये पेरतो त्याच प्रकारे गुरूंच्या कडनं दीक्षा प्राप्त होते, किंवा आपल्याला हरिनाम करण्यासाठी काही भक्त मदत करतात. जसं आपण म्हणतो ना, तीन प्रकारचे गुरु पण असतात ना, चार प्रकारचे गुरु आहेत. पथप्रदर्शक गुरु, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु आणि चैत्य गुरु. तर आपल्याला काही मदत करणारे काही भक्त आहेत, ज्यांनी आपल्याला सुरुवातीला मदत केली ते पण आपले गुरु आहेत. त्यांच्याद्वारे आपल्याला जे काही भक्तीचं लता भक्तीलताचं बीज मिळतं, ते बीज आपण कुठं पेरतो? हृदयामध्ये पेरतो. आणि चैतन्य महापौर म्हणतात की तो व्यक्ती, तो भक्त जो आहे तो माळी बनतो. कारण माळ करतो ना, माळ करेल. तर माळी कसला बनतो? त्या बीला रक्षण करण्याचा माळी बनतो. आणि त्याचं सिंचन कशामध्ये आहे? श्रवण आणि कीर्तन हे ते सिंचन करण्याप्रमाणे. त्यामुळे आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला दररोज हे सिंचन झालं पाहिजे, श्रवण आणि कीर्तनाचं. तर मग ती भक्तीलता बीज आपल्याला आध्यात्मिक जगापर्यंत घेऊन जाऊ शकते. ती जी काही लता होईल त्या लतेच्या द्वारे आपण आध्यात्मिक जगापर्यंत पोहोचू शकतो. पण ते सिंचन झालं नाही, फक्त वार्षिक जप नाही आपलं ना, आपला दररोजचा जप आहे, नित्यक्रम आहे. आणि म्हणून नारद मुनींना वास्तविक रूपाने ते पण आहे. म्हणजे भक्तीमध्ये येण्याच्या आधी आपल्याला नारद मुनी कसे लोक प्रदर्शित करतात सगळ्यांना माहिती. कधी कधी कॉलेजमध्ये पण मुलांचं एक काही टोळी असते, त्यामध्ये पण एखादा मुलगा खूपच हा असतो, काय विशेष है ना, तर काय म्हणतात, अरे नारदाला हा. म्हणजे काय, म्हणजे किती आरोप मोठा आहे की हा आरोप आहे वास्तविक रूपाने. आरोप म्हणजे काय असतो की एखाद्या व्यक्तीवरती चुकीची मतं लादायची म्हणतो आपण. म्हणजे नारद मुनी वास्तविक रूपाने एक महान व्यक्तिमत्व आहेत, 12 महाजनांपैकी एक महाजन आहेत. पण आरोप कुठला आहे की आपण म्हणतो हा कळीचा नारद आहे. नारदांना भांडण लावायला आवडतं, कुठेच वर्णन नाही केलं असं. नारद जे नारायण देतात असे महान व्यक्तिमत्व नारद मुनी. पण आरोप करतात लोक भौतिक जगातले, जे नाहीये त्याला चुकीच्या पद्धतीने एक नाम प्रदान करणे. पण वास्तविक रूपाने जर आपल्याला खरंच हे सत्य कळलं असेल तर आपण त्या व्यक्तीचा पूर्ण पुरेपूर फायदा घेऊ शकतो. आणि म्हणून असं म्हणतात की आपल्याला जोपर्यंत हे सत्य कळत नाही तोपर्यंत आपण सर्व गोष्टींच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने आपण त्याचा समज आपल्या जीवनामध्ये करून घेऊ. पण वास्तविक रूपाने जर नारद मुनींचं जीवन पाहिलं तर त्यांच्या भरपूर मोठे मोठे शिष्य आहेत त्यांचे, ध्रुव, प्रल्हाद, वाल्मिकी, या लोकांचा उद्धार केलं त्यांच्या भक्ती शुद्ध भक्तीच्या शक्तीच्या द्वारे. तर हा संघ आपल्याला खूप आवश्यक आहे. आणि आपल्याला जे काही गोष्टी प्राप्त झाल्या आहेत
त्यांचं आपण जास्तीत जास्त संरक्षण केलं पाहिजे आणि ते संरक्षण जे आहे ते भक्तांच्या संघामध्येच होऊ शकत, अन्य ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला भक्तीचा सिद्धांत पण दुसरा आहे अजून एक, की एकाकी आम्हाला आम्हार नाही पायबल, की आपण एकटं काहीच भक्ती करू शकत नाही. इवन आता फॉर एक्झाम्पल मी जरी एखादा इथे एकटा आलो असतो तर काही भक्तांच्या संघाशिवाय काही मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्या मनामध्ये हीच एक हे क्लॅरिटी असली पाहिजे, एक स्पष्टता असली पाहिजे की जरीही किती अन्य प्रकारे समूहामध्ये काही समस्या असतील, व्यवस्थापनामध्ये काही समस्या असतील आणि होणार गॅरंटी आहे, कारण भौतिक जगात होऊ शकत नाही. आध्यात्मिक जगामध्ये व्यवस्थापन परफेक्ट आहे, त्यामुळे तिथे काही वादविवाद नाही आहेत आध्यात्मिक जगामध्ये. पण भौतिक जगामध्ये वादविवाद होतात आणि जिथे व्यवस्थापन आहे तिथे काही ना काही कमी जास्त गोष्टी घडणारच. पण याला दुर्लक्ष करून ज्या व्यक्तीला भक्तीमध्ये अग्रसर व्हायचंय तो जास्तीत जास्त हे जे श्रवण आणि कीर्तनचं जे सिंचन आहे त्याच्यामध्ये तो वेळ घालवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या वास्तविक रूपाने या पूर्ण यात्रेचा उद्देशच आहे की जेणेकरून आपले सवय लागावी. तुकाराम महाराज म्हणतात ना की बाहेरच्या लोकांना भौतिक गोष्टींचं व्यसन असत आणि हरिदासांना हरिनामाचं व्यसन असत. आणि हीच प्रार्थना आपण केली पाहिजे की मला हरिनामाचं व्यसन प्राप्त व्हावं, कारण बाहेरचे लोक व्यसन करतात ना कारण त्यांना त्यात आवड असते, असं वाटतं की ते खूप चांगलं आहे, पण त्या गोष्टी चांगल्या नसतात त्यांना. पण हरिनामाची व्यसन लागली तर तो व्यक्ती निश्चित रूपाने खूप भाग्यवंत होऊ शकतो. आणि त्यामुळेच आपल्या सर्व संतांनी सर्व आचार्यांनी सर्व भक्तांनी पण आपल्याला ही शिकवण दिलेली आहे, जे आपण काल पाहिले, जे भागवताचा शेवटचा श्लोक पण त्याचा आहे, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. त्यामुळे आपल्या यात्रेचा तसं पाहिलं तर मुख्य उद्देश तो आहे, म्हणजे आपण एवढं सगळं हा जो अट्टहास करतो याच्यासाठी केला होता, अट्टहासच आहे. तसं पाहिलं तर अजून एक श्लोक आहे अन्य ठिकाणी स्कंद पुराणामध्ये जातो की जो व्यक्ती यात्रा करून असा विचार करतो की तो आध्यात्मिक पुण्य प्राप्त करेल, तर तो एक श्लोक आहे. जसं आज मी हा एक श्लोक सांगितलं तुम्हाला की जो व्यक्ती वासुदेवांना परित्याग करतो तो आईला त्याग करण्या मुलाप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे जो व्यक्ती म्हणतो की मी भरपूर ठिकाणी जाईल, आध्यात्मिक स्थळांना भेट देईल आणि जेणेकरून माझा आध्यात्मिक उत्क्रांती होईल, तर त्या ठिकाणी स्कंद पुराणात वर्णन करतो की तो व्यक्ती अति मूर्ख व्यक्ती आहे जो असा विचार करतो. पण वास्तविक रूपाने धाम दर्शन मध्ये एकमेव महत्वाचा उद्देश काय आहे, जिथे श्रवण कीर्तन व्हावं. श्रवण कीर्तन न करता केलं तर ते टुरिझम झालं, टुरिझम आहे आणि यात्रा पण आहे. यात्रा आणि टुरिझम मध्ये खूप मोठा फरक आहे, तर मग आपलं टुरिझम न व्हावं, कारण आपण हा अट्टहास करतोय त्याचा उद्देश काय आहे, जास्तीत जास्त आपल्या कार्तिक महिन्यामध्ये, ऍक्च्युली कार्तिक मध्ये कुठलीही आध्यात्मिक गोष्ट आली ना त्याचे हजारो पटीने लाभ प्राप्त होतात, आणि ही वारंवार आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. आपण हा अट्टहास करतोय ना त्याचा उद्देश तो आहे की जेणेकरून आपल्या मनामध्ये भगवंतांच्या बद्दल जास्तीत जास्त चिंतन होऊ शकेल आणि त्याला वास्तविक रूपाने एकाग्र चित्त व्यवसायात्मिका बुद्धी, जे भगवंत गीतेमध्ये म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरु नंदन बहुशाखा यनंतस्य बुद्ध यो व्यवसायिना, की ज्या व्यक्तीचे बुद्धी एकाग्र आहे, व्यवसायात्मिका बुद्धी आहे. व्यवसायात्मिका म्हणजे काय, जो व्यावसायिक असतो ना त्याला बाकीचं काही दिसत नाही, त्याला फक्त व्यवसाय दिसत. त्याचं उत्कृष्ट उदाहरण प्रभा सांगतात की ज्यावेळेस काही वर्षांपूर्वी भारतामध्ये प्लेग आला होता उंदरांच्या मुळे, तर एक गरीब मुलगा होता, तो एका व्यवसायिकाकडे जातो, म्हणतो की मला काहीतरी आयडिया आहे की मला खायला मिळत नाहीये, काय व्यवसाय करू. म्हणतोय काय व्यवसाय समोर आहे, म्हणतो काय व्यवसाय समोर, हे काय इथं उंदीर पडलाय, व्यवसाय आहे तो. कारण त्यावेळेस घोषणा केली होती म्युन्सिपॅलिटीने की जो कोणी मेलेला उंदीर आणेल त्याला 50 पैसे मिळतील, व्यवसाय तुझा कर सुरू. म्हणजे तो ऍक्च्युली उंदराला बघत नव्हता, तो
तो कशाला बघत होता, व्यवसायाला बघत होता. त्याच प्रकारे कृष्ण म्हणतात की जो भक्त व्यवसायात्मिक बुद्धीचा भक्त आहे तो या भौतिक जगाला बघणार नाही, तो त्यातनं त्याचा व्यवसाय साधेल. आणि तो व्यवसाय कुठला आहे? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दासेन इति पुंसा. कि या ज्या काही गोष्टी आहेत नवविधा भक्तीच्या, कि भक्तीचे नव लक्षण, तर ते लक्षण त्या भक्ताच्या मनामध्ये येईल. तो जो जिथे पण जाईल तिथे हाच प्रयत्न करेल की जेणेकरून आपलं नाम आणि रुची, नाम रुची वाढू शकेल. जसं परमपूज्य रामनाथ महाराज ज्यावेळेस बंगालमध्ये गेले होते, तिथे काली मंदिराला दर्शन करायला गेले होते, त्यांच्या बरोबर काही भक्त होते पुण्यातले, रामानंद तुम्हाला आणि आज अन्य भक्त. तर त्यांनी लगेच महाराजांनी लगेच महाराजांनी काय प्रार्थना केली काली मंदिरांनी, तेव्हा ज्या प्रकारे गोपिकांनी प्रार्थना केली होती की कृष्ण आमच्या हृदयामध्ये वास्तव्य करो, हीच प्रार्थना आहे, अन्य काय प्रार्थना. तर याद्वारे आपण या सर्व धामांना भेट देऊया की जेणेमध्ये जेणेकरून आपला मुख्य उद्देश तो राहील व्यवसायात्मक बुद्धी राहील, ती बुद्धी कधी स्खलित न व्हावी, इतरच न व्हावी. नाही तर मग कृष्ण पुढे म्हणतात ना की बहुशाखा, ज्या व्यक्तीच्या बुद्धीच्या बहुशाखा असतात, बुद्ध यो व्यवसायीना, तो व्यक्ती वास्तविक रूपाने आध्यात्मिक गंतव्य कधी प्राप्त करू शकत नाही, भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही, ज्या व्यक्तीच्या बुद्धीला शाखा फुटलेल्या आहेत. त्यामुळे पांडव श्रेष्ठ काय आहेत, प्रल्हाद श्रेष्ठ काय आहेत, कारण त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक आहो. आणि अन्य जे काही आपण बघतो उदाहरण, ज्यांनी भौतिक इच्छा लाभांसाठी काही उपासना केल्या, त्यांची बुद्धी जी होती ती बहुशाखा बुद्धी होती, त्यामुळे त्यांना भगवंत प्राप्त झाले नाही. तर आपण या ठिकाणी थांबूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. यस कृष्ण. हो हो रोजींचा प्रश्न खूप विशेष आहे. की मी सांगितलं आज की स्कंद पुराणामध्ये कार्तिकीय म्हणतात की जो व्यक्ती वासुदेवांना त्याग करतो आणि दुसऱ्या देवतांची उपासना करतो, तो पुत्राप्रमाणे जो आईला त्याग करून दुसऱ्या पिशाचीच्या पाठीमागे पळतो. मायादेवीचं उदाहरण उल्लेख केलाय चैतन्य चरितामृतात, पिशाची आहे माया. तर काही भक्त असे असतात की ते कृष्णाला पण स्वीकार करतात आणि देवतांना पण सोडत नाहीत. बाकीचे कर्मकांड वास्तविक रूपाने आता हे आपण काही आज जे काही मुद्दे मांडले, तर खरं पाहता आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता कर्मकांड करायचं का नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण खरं श्रवण काय आहे, खरं श्रवण म्हणजे काय, खरं श्रवण म्हणजे आपण जे काही ऐकतो की मी तरी बोलू शकतो मी खरंच ऐकलं, कोणी सांगू शकता मी खरंच ऐकलं म्हणजे याचा अर्थ काय, ऐकणे म्हणजे काय. ऐकलं म्हणजे फक्त चार शब्द ऐकणे नाही, ऐकणे म्हणजे हृदयात स्वीकार करणे, सत्य असेल तर ते स्वीकार केलं पाहिजे. आणि मला वाटत नाही की या ठिकाणी मी काही चुकूनही शास्त्राच्या बाहेर काही बोललो आहे, जेवढे काही रेफरन्स आहे ते सगळे शास्त्रामध्ये, माझ्या मनाचं काही बोललेलं नाही. जेवढं काही आचार्यांकडनं ऐकलेलं आहे ते बोलण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये मला वाटत नाही काही त्रुटी असणार. स्कंद पुराणामध्ये हा श्लोक आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी नसणार आहे. त्रुटी कुठे असेल तर आपल्या मनामध्ये असेल, कारण मनामध्ये भौतिक लाभ इच्छा भरून ठासून ठासून भरली शेवटपर्यंत जात नाही. तेरा तुझको अर्पण मेरा क्या लागे असं म्हणतो आपण, फक्त म्हणतो दुर्दैवाने फक्त म्हणतो, पण ते कधी ह्याच्यावरती विचार करत नाही की खरंच वास्तविक सत्य ते आहे. म्हणून असं म्हणतात ना की जोपर्यंत आपण ह्याच्यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत शुद्ध भक्तीचा उदय नाही होऊ शकत.
आणि शुद्ध भक्ती ही उपासनेच्या खूप पलीकडे भौतिक इच्छांनी प्रेरित झालेल्या उपासना आहेत त्यांच्या खूप खूप पलीकडे आहे सुख दुःखांच्या पलीकडे आहे आणि म्हणून हा आटा सगळ्या संतांनी केलेला आणि तुकाराम महाराजांचे तुम्ही अभंग पाहिले तर खूप क्लिअर आहेत तुकाराम महाराज अजून खूप स्ट्रॉंग आहेत म्हणजे स्कंद पुराणापेक्षा पण तुकाराम महाराजांचं पुराण खूप स्ट्रॉंग आहे त्यातले अभंग शायद कदाचित आपण इथे बोलू पण शकणार नाही अशा काही शिव्या दिलेल्या आहेत तुकाराम महाराजांनी लिटरली कारण हे वास्तविक सत्य आहे की ज्याला खरं सत्य कळलेलं आहे की वैदिक सत्य वैदिक साहित्याचा सारांश काय आहे हे कळलं असेल तर आपण त्या गोष्टी नाही करणार करायची आवश्यकताच नाही वास्तविक रूपाने कारण जो मुलगा आईकडे आहे ना आई सगळं पुरवते बाहेरचे जे लोक आहेत ते सगळं पुरवू शकणार नाही म्हणून आपण काल जो विषय मांडला होता ना जो व्यक्ती देवी देवतांची उपासना करतो भौतिक इच्छा प्राप्त करण्यासाठी विध्वंस काय विध्वंस निश्चित आहे आणि आपण म्हणून ज्वलंत उदाहरण कुणाचं पाहिलं रावणाचं भौतिक इच्छा मागितली विनाश ज्याच्याकडनं मागितली तोच त्यांना संरक्षण देऊ शकला नाही सेम उदाहरण हिरण्यकश्यपूचं आहे ब्रह्मदेवांकडनं त्यांनी असे वर मागितले शेवटी काय झालं नाश त्यामुळे आणि याच्या विपरीत तुम्ही बघू शकता की जे वैष्णव आहेत त्यांनी जे काही वर मागितलेत प्रल्हाद महाराजांना पण नरसिंहदेवाने म्हटलं सातव्या स्कंदामध्ये की प्रल्हाद तुझ्या प्रति मी खूप प्रसन्न आहे माग जे मागायचं त्यांनी काय मागितलं प्रल्हाद महाराज काय म्हणतात की भगवंता तुम्ही मला वाणिक समजतात असं बोलू शकतात भगवंतांना त्यांचे भक्त की तुम्ही मला वाणिक समजता का की मी एक बिझनेस करायला नाही आलो तुमच्याबरोबर की तुम्हाला हे एवढी भक्ती केली आहे तर मला काहीतरी द्या यासाठी तुमची भक्ती नाही आणि हे ऐकून नरसिंहदेव अजून प्रसन्न होतात की त्यांना खरं कळतं की हा व्यक्ती एकदम बरोबर आहे त्याच्या पुढे तरी पण नरसिंहदेव म्हणतो की नाही मी खरंच प्रसन्न आहे तू काहीतरी मागितलं पाहिजे मला आणि त्यावेळेस तो काय मागतो तो दोनच गोष्टी मागतो ते म्हणतात की तुमच्या भक्तीचं ज्ञान मला ज्यांच्या मन मिळालं माझे गुरु नारद मुनी त्यांची मला सेवा घडावी एवढं सर बाकीचं काहीच नाही कारण तुम्ही ऑलरेडी सगळं दिलेलं आहे ह्याच्यापेक्षा मला काही जास्त हवंय दोन दिवसा दोन वेळेचा घास मला मिळतोय अजून काय हवंय पण लोभ एवढा मोठा असतो ना की तो लोभ कधी जात नाही अजून पाहिजे और चे मग ती कोणाची प्रवृत्ती झाली रावणाची प्रवृत्ती झाली क्षमा करा पण हे सत्य आहे शास्त्रामधलंच आहे कारण रावणाने ज्यावेळेस तपस्या केली ब्रह्मदेव तिथे समोर आले रावणाच्या तर त्यावेळेस त्याने काय मागितलं ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवांचं वाक्य होतं ना की माग प्रसन्न आहे मी काय हवंय तुला आणि रावणाच्या मुखातून पहिलं वाक्य काय माहिती म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की तुझ्या तपस्याने प्रसन्न आहे त्या प्रकारे प्रल्हाद महाराजांना नरसिंह म्हणतात की प्रसन्न आहे मी तुझ्यावर माग तुला काय हवं त्यांच्या मुखातून काय आलं साहजिक ने वैष्णव सेवा त्याच्यानंतर पुन्हा नरसिंह म्हणतात की अजून माग तो म्हणतात की माझे वडील खूप पापी होते त्यांनी तुमची भक्ती नाही केली त्यांना क्षमा करा अशी भावना फक्त भक्ताच्या मनामध्ये येऊ शकते आणि रावणाने काय मागितलं ब्रह्मदेवांना ब्रह्मदेव म्हणले माग तुझ्या तपस्याने मी प्रसन्न आहे रावण काय म्हणजे सब कुछ चाहिए सगळं पाहिजे तर सगळं प्राप्त करूनही त्याला काय प्राप्त झालं नाही ना असे पण ही भावना ही चांगली नाही त्यामुळे जो व्यक्ती बुद्धिमान आहे तो म्हणून आपण हे सगळे जे काही मुद्दे आपण शास्त्राच्या आधारावर चर्चा केले त्याचा उद्देश तोच आहे की आपली चेतना कशी असली पाहिजे एक तर कर्मकांडी चेतना असेल किंवा प्रल्हाद महाराजांसारखी चेतना असेल ध्रुव महाराजांसारखी चेतना असेल ध्रुव महाराज काय म्हणतात चौथ्या स्कंदामध्ये त्यावेळेस भगवंत प्रसन्न होतात त्यांच्या मुखावरती शिरावरती शंख ठेवतात स्पर्श करतात आणि त्याच्यानंतर त्यांची वाचा फुटते आणि त्याच्यानंतर भगवंत म्हणतात की तुला काय हवंय मग त्यावेळेस काय म्हणतात ध्रुव महाराज ते भौतिक इच्छेने भगवंतांकडे गेले होते पण भगवंत एवढे
आईप्रमाणे आहेत की त्यांची इच्छा शुद्ध केली आणि ती शुद्ध इच्छा झाल्यानंतर ध्रुव महाराज काय म्हणतात की मी काचेचे तुकडे शोधायला आलो होतो पण मला तुमच्या काही हिरा प्राप्त झाला बाकीचं काही नको. तर हे एक वास्तविक सत्य आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे खूप चांगला आहे की हे सगळं भागवत पुराण असो स्कंद पुराण असो त्यामध्ये स्पष्टपणे गोष्टी वर्णन केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकूनही जर आपण समजू शकलो नाही तर मग ते आपलं दुर्भाग्य असेल. की खरं सत्य हे आहे आणि आपण या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपण कुणाला काही कुणाला कधी काही फोर्स नाही करू शकत कारण कृष्णही फोर्स नाही करत. कृष्ण गीतेमध्ये सगळं सांगितल्यानंतर कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात यथेचसी तथा करू. मी सांगितलं जे सत्य होतं ते सांगितलंय. आता हे अर्जुना तुला जे करायचं तू कर. तुला जर युद्ध नाही करायचं तुझा निर्णय येतो. पण बुद्धिमान भक्त काय म्हणेल अर्जुनाने काय म्हणलं नष्ट मोह स्मृतीर लब्धवा की माझा मोह नष्ट झाला. माझा मोह होता आणि प्रत्येकाला जीवाला मोह असत पण तो कधी ना कधी नष्ट व्हायला पाहिजे ना. ठीक आहे मोह आहे ठीक आहे पण तो नष्ट पण झाला पाहिजे नाहीतर मग आपण अडकणार आहे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडक. आणि जे कोणी देवी देवतांची पूजा करतात उपासना करतात ते जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर नाही पडू शकत स्पष्टपणे. मुचकुंद राजा ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेला तिथे त्यांनी सगळ्या देवतांची मदत केली. देवतांनी भागवतामध्ये असलो कडे देवता त्यांना म्हणतात की हे मुचकुंदा तुला जे काय हवे ते माग फक्त एक गोष्ट सोडून. माहिती कोणाला जे काय हवे ते माग फक्त एक गोष्ट सोडून जी आम्ही तुला देऊ शकत नाही. स्पष्ट बोलत जी आम्ही तुला देऊ शकत नाही. मुक्ती सोडून सगळं माग कारण आम्हीच मुक्त नाहीये. तुला काय देणार आहे आम्ही. तेच सत्य ब्रह्मदेव पण म्हणतात हिरण्यकश्यपूला की अमर सोडून सगळं माग. मी स्वतः अमर नाही तुला काय अमर करणार आहे. म्हणून म्हणतात की बुद्धिमान कोण आहे भगवंताचे भक्त आहेत वैष्णव बुद्धिमान आहेत. भगवंतांना असं काहीतरी मागतात की जे भगवंत अजून संतुष्ट होतील. नरसिंहदेवांना ते असं बोलून नरसिंहदेव पूर्णपणे विकले गेले. प्रल्हाद महाराजांना विकत घेतलं त्यांच्या शुद्ध भावनेने कारण मला काहीच नको मला फक्त तुमच्या दासांची सेवा करायची. तर हे वास्तविक सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहे ते मोह आहे मोहमाया आहे. तर प्रत्येक आपल्यापैकी सगळ्यांना विचार करायचा की आपल्याला मोह मैदर मध्ये राहायचंय का वास्तविक सत्यामध्ये राहायचं. मला वाटतं उत्तर असेल बरोबर. हरे कृष्णा. येस हो जी. हा हा याच्या पाठीमागे वास्तविक रूपाने जे काही आपण बऱ्याच काही पूजा करतो त्याच्यामध्ये कर्मकांडचा आहे. आणि कर्मकांडामध्ये असं फॉर एक्झाम्पल आता हे सर्व ठिकाणी प्रचलित आहे घटपूजा असो छटपूजा असो घटस्थापना असो. तर त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की कात्यायनी देवीची पूजा पण आता पुढे होणार आहे कार्तिक महिन्यानंतर. पण ती गोपिकांनी का केली कृष्ण प्राप्तीसाठी. तर ते नसेल तर आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण ऑलरेडी प्राप्त झाले असतील करायची आवश्यकता नाही वास्तविक. पण हा वैयक्तिक विषय आहे याच्यामध्ये कोणा काही फोर्स नाही. बरोबर एकदम बरोबर भगवंताचा बरोबर आहे. प्रश्न आहे काय. पण प्रश्न मुद्दा काय. ऍक्च्युली जाऊन मातात लोक काय
तुळजापूरला जाऊन किंवा कोल्हापूरला जाऊन लोक मागतात काय हे महत्वाचं. म्हणून म्हटलं की भक्त भक्त रिक्वायरमेंट वेगळी असते ना. त्यामुळे म्हणलं की भक्त जे आहे ते देवी देवतांचं दर्शन करतात. पण हा श्लोक वांछा कल्पतरू भैस्य कृपा सिंधु इथे सर्व वैष्णव आहेत हे संबद्ध ज्ञान आहे. जे आपण आज जी काही चर्चा केली ना ते संबंध ज्ञान आहे. तो संबंध क्लिअर असलं पाहिजे की अरे यांचा संबंध भगवंताची काय आहे. बहुतांश लोक काय म्हणतात की हे पण भगवंत आहेत हे पण भगवंत आहेत मी पण भगवंत आहे अहम ब्रह्मास्मी हे चुकीचं आहे. तो अपराध होईल. पद्मपुराणामध्ये जो काही वर्णन केलेलं आहे तो अपराध आहे. दुसरा अपराध माहिती सगळ्यांना शिव ब्रह्मा आदि देवांना भगवान नामाच्या समान अथवा स्वतंत्र समजणे. त्यामुळे काय की आपल्याला ना कोर्टामध्ये जाण्याच्या आधी ना कोर्टाचे पिनल कोड माहिती असले पाहिजे. नाहीतर आपली केस रद्द होईल. त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये पण आपली केस रद्द होईल. प्रभूजी चांगल्या प्रकारे सांगू शकते ना आपली केस रद्द होईल. आपण हरणार. तर आपल्याला माहिती असं बोल की अरे शास्त्रामध्ये काय काय उल्लेख आहे. आपण जो काही उल्लेख केला आज दुर्दैवाने कटू वाटत. त्यामुळे आपण इथे थांबूया आता. पण विशेष रूपाने हा जो तुम्ही प्रभूजींनी कामठे करून सांगितला होता तर त्याच्यामध्ये कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की देवी देवतांची पूजा केल्यानंतर अल्टिमेटली सर्व गोष्टी जे आपण यज्ञामध्ये म्हणतो ना की कृष्ण अर्पण असतो सगळं कृष्णापर्यंत असं म्हणतात. पण त्याचा उल्लेख गीतेमध्ये आहे अविधीपूर्वक आहे. विधीपूर्वक हा उल्लेख भगवत गीतेमध्ये आहे एकदम स्पष्टपणे की जे लोक देवी देवतांची पूजा करतात म्हणजे आज काही ज्या भक्तांनी प्रश्न विचारला असेल जे लोक देवी देवतांची पूजा करतात भगवद्गीतेमध्ये डायरेक्ट श्लोक आहे अविधीपूर्वकम आहे. असं खाणं विधीपूर्वक आहे. असं खाणं अविधीपूर्वक आहे क्लेशदायक आहे. त्यामुळे आपण इथे थांबूया की ह्या वैयक्तिक उपायांवर मी काही बोलू शकेल काही लोकांना काही प्रश्न असतील तर. पण हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि सर्वांनी खूप छान प्रकारे हे मुद्द्यांचा प्रश्न पण विचारलेत आणि खूप आपल्या भक्तीसाठी पण खूप महत्वाचे आहेत गोष्टी. अजून आता ते अनाउन्समेंट करतील शिकारा होतो तर आपण या ठिकाणी थांबू. पण वेळ झालाय आपल्याला नाही तर उशीर होईल दर्शन मिळणार नाही. खूप खूप धन्यवाद. आणि काही चुकलं असेल मी जर चुकीचं काही बोललो असेल तर तुम्ही मला वैयक्तिक रूपाने भेटू शकता. आणि तुम्हाला जर काही थोडा गोष्टी कठोर वाटल्या असतील तर मला क्षमा करा. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्री काशी विश्वनाथ धाम की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय.